नमस्कार दोस्तों, मैं हूँ योगी। आपकी और मेरी मुलाकात हर बार एक नए टूर के साथ होगी। आज हम आए हैं वाने गाँव। तो आज का जो वीडियो मराठी में होने वाला है, बहुत इंटरेस्टिंग वीडियो है और जानकारी बहुत अच्छी है। तर मित्रांनो, आज आपण वानेगावमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी संत माऊजी महाराजांचं हे संस्थान आहे। तर आपल्यासोबत ही काही गावकरी मंडळी पण आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये, दर्शन घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि गावकऱ्यांकडून पण आपण माहिती घेऊया। हे जे मंदिर आहे हे राधाकृष्ण संस्थान आहे, खूप प्रसिद्ध संस्थान आहे हे। हे आहे इथलं सुप्रसिद्ध संस्थान। चला, या जे मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेऊया। राम राम बाबा, तुम्ही या मंदिराचे पुजारी आहात, तर आपण सांगू शकता का या मंदिराला जवळजवळ, जसं ऐकलंय 130 वर्ष झाले? 130 वर्ष झालेले वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि ह्या माऊलींनी हे मंदिर पूर्ण केलेलं आहे। त्यांचं मूळ जन्मगाव आडगाव, आडगावचं यांचं एक मंदिर यांनी यांच्या स्वतःच्या कारकिर्दीत केलेले हे 3 मंदिर, एक आडगाव, एक वाणेगाव, एक बनोटी, अशी 3 मंदिर केलेली। त्यापैकी हे संपूर्ण मंदिर त्यावेळेला झाशीवरून आणलेल्या लाल दगडात केलेलं मंदिर आहे। म्हणजे हे त्यावेळी झाशीवरून पूर्ण दगड मागवला, हा संपूर्ण दगड लाल त्या झाशीवरून आणलेला आहे। आणि हा जो पूर्ण खांब आहे हा अखंड खांब आहे, बरोबर, अखंड दगडांमध्येच आहे। म्हणजे या खांबांना कुठेही काही जॉईंट वगैरे काहीच नाही। दोन कारागिरांनी फक्त मंदिर केलेलं आहे। त्या कारागिरांचं नाव काय आपण सांगू शकाल का? त्यावेळेचे नाही, 130 वर्षापूर्वीचे कोणाला त्याची कल्पनाच नाही आहे, पण एक अंका आणि एक बैरा असे दोन कारागीर होते। जसं आता निंबोरीचं जे मंदिर आहे त्याचं बांधकाम रावजी तांगड यांनी केलं होतं, बरोबर का? या मंदिराचं काम पण त्यांनीच केलंय का? कारागिरांचं नाव नाही सांगता येणार, कारण त्यावेळेला ही माऊली होते स्वतः। अच्छा। आणि ज्या वेळेला त्यांचा सत्कार करायचा म्हणून त्यांना पाहायला गेले की चला बा त्यांना आता एवढं मंदिर बांधलंय, त्यांचा सत्कार करायचा, ते दोघे मिळाले नाही। म्हणजे थोडक्यात बोलण्याचं तात्पर्य की विश्वकर्माचेच लोक म्हणा काय, की त्यांनी मजुरी ही न घेता हे मंदिर बांधून निघून गेले। अच्छा। परत त्यांची पुनरुपी भेट नाही। आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, जसं सांगतात की सूर्यनारायण जे सकाळी उगवतात त्यावेळेला सूर्यनारायण हे राधा वर्षातून दोन वेळेला किरण येतात, माऊलींच्या पायावर येतात काय, 2 दिवसानंतर देवाच्या एक एक पायरीवर चढत जातात। अच्छा, म्हणजे गणपतीला नंतर मग राधाकृष्णाला, असं सूर्याचं दर्शन होतं। म्हणजे सूर्य स्वतः त्या भगवंताच्या पायावर नतमस्तक होता, सूर्याची किरण। अच्छा। आणि वैशिष्ट्य एक आहे की आजही रीती सिद्धी पावलेली माऊली होती, बरोबर आहे। आणि असं पण यांची ख्याती आहे की जेव्हापासून माऊलीचे पाय वानेगाव या गावाला लागले तेव्हापासून या गावामध्ये कधीही म्हणजे दुष्काळ वगैरे अशी कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, दुष्काळही नाही, कधीही दुष्काळ झालेला नाही। त्याचप्रमाणे आता एवढं लग्नाच्या गाड्या बिड्या भरून जातात काय, फक्त इथून गजर करून निघतात, आज तागायत कोणालाही कुठल्याही प्रकारची तोशी चाललेली नाही। त्यानंतर वैशिष्ट्य एक आहे की ज्या वेळेला उडीचं कीर्तन असतं, हो, खडकाव उडीचं कीर्तन चालू असतं, त्यावेळेला क्षणमात्र का होईना हा कंटाळा आलाच असतो, कोणीही न वाजवता। म्हणजे आपोआप जेव्हा ते कीर्तन करत असतात तेव्हा स्वतः घंटा स्वतः वाजतो। आणि यांचं एक समाधी जी आहे ती एक आडगावला आहे, एक आडगावला आहे आणि एक इथं समाधी आहे। अस्थी आणलेल्या होत्या एकाने तिथून,
त्याच्यावर ही इथली समाधी केली. अच्छा, म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे एक वाक्य त्यांचं जे प्रसिद्ध आहे ते, की आडगाव ही माझी जन्मभूमी आहे आणि वाणेगाव ही माझी कर्मभूमी आहे. कर्मभूमी वस्तुस्थिती कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीप्रमाणे आज इथे जर पाहिलं तर इतकं मिळणार आहे की आजही असं म्हणायला हरकत नाही की कुठल्या तरी तऱ्हेने प्रकाराने इथे त्यांचा वास आजही आहे. म्हणजे हे गाव एक खूप समृद्ध गाव म्हणून तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी भूमी करून ठेवली आहे, पवित्र भूमी करून ठेवली आणि आजही या मंदिराचं ते पवित्र राखतोय. मी आजही पवित्र आहे. आज मध्ये एंट्री नाही. हा जो गाभारा तू पाहताय ना, हा संपूर्ण दगड आहे. हा म्हणजे पूर्ण काही याचा लवलेश नाही, वीट सिमेंट याचा लवलेश नाही. पूर्ण गाभाऱ्यासाठी दगडच आहे, पूर्ण दगड आहे. मधला हा जो आहे चौकट, मधला हा जो देवाचा मधला गाभारा आहे, हा संपूर्ण दगड आहे. ठीक आहे, आपण बघू शकता की किती सुंदर या मंदिराची जी संरचना आहे आणि इतकं सुंदर मंदिर आपल्या या महाराष्ट्र भूमीवरती आहे याचा एक वेळ आम्हाला पण अभिमान वाटतो. विशेष म्हणजे वास्तुशास्त्राचा स्थापित नमुना आहे आणि जर तुम्ही आणखी बारकाईने अभ्यास केला तर इथे जेवढे आज एवढे चित्र काढलेले आहेत याच्यात तुम्हाला मिलीमीटरचा फरक सापडणार नाही. इतके कोरीव काम हे व्यवस्थित मिलीमीटर मध्ये केलेले. या मंदिराची जी उंची आहे ती साधारणपणे किती असेल? तुम्हाला सांगताना पण 150 फुटाच्या वरती. अच्छा, म्हणजे 150 फूट कळसापर्यंत या मंदिराची उंची आहे. कळसापर्यंत दगडच आहे मात्र, बरं? कळसापर्यंत संपूर्ण दगड आहे. मध्ये सुद्धा पायऱ्या त्यांच्या फरशा दगडांच्याच आहेत. आजूबाजूला घुमट फक्त तेवढा माती त्यांनी विटांचा ठेवला आहे, बाकी मध्ये सुद्धा आजही दगडच आहे. मधून म्हणजे वरती जे कळसाला भुयार आहे ते त्यांनी त्या दगडांच्या पायऱ्यांमध्येच बांधलेलं. आजही दगडांच्या पायऱ्यांमध्ये संपूर्ण या मंदिराचं काम झालेलं आहे. तर आपण एक वेळेस जे ते मंदिराचा जो वरचा भाग आहे तो भाग आपण बघूया आणि इथले जे पुजारी जी आहेत त्यांच्याकडून पण आपण अजून माहिती घेऊया. बाबाजी, आपलं नाव? माझं नाव दिनेश दत्तात्रय साखरे. धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल. पूर्वी या ठिकाणी असं श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते पूर्णपणे असं लिहिलेलं होतं. आज या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर म्हणजे हे जे मार्बल आहे हे मार्बल आता हे नवीन बसवण्यात आलेलं आहे गावकऱ्यांच्या वतीने. तर आपण आता एक प्रदक्षिणा घेऊन बघूया मंदिराचं. ही बॅक साईड आहे, मागची बाजू. बघू शकता आपण श्रीकृष्ण चरित्राचं किती छान वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जी याचं एक वैशिष्ट्य आणखी एक आहे. आता हे जे खांब आहेत उभे, ह्या खांबावर ड्रिल मशीन चालेल. हा काय म्हणजे त्याप्रमाणे मऊ आहे, परंतु आडवे जे तुळ आहेत त्याच्यावर कुठेही ड्रिल मशीन चालत नाही. दगडतोच आहे पण या ठिकाणी ड्रिलिंग मशीनचं काम वगैरे करत नाहीत, बरोबर? हो, कुठेही ड्रिल मशीन चालत नाही. तिथे हिऱ्याचेच पीट लागतं बारीक. आपण बघू शकतात ही महाराष्ट्रातील संतांची कृपा आहे की अशा प्रकारचे संत आहेत त्या आपल्या महाराष्ट्र भूमीवरच जन्माला येऊ शकतात. चला आता आपण हा दगड संपूर्ण वापरण्यात आलेला आहे. चला आता आपण वरच्या मजल्यावर जाणार आहोत मंदिराच.
हे पूर्ण दगडाचंच काम आहे, कोरीव काम. खूप छान रीत्या या मंदिराचं काम करण्यात आलेलं होतं. आणि त्या काळात जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचे आधुनिक यंत्र वगैरे काहीच नव्हतं, तरी पण इतकं सुंदर हे काम करण्यात आलेलं आहे. आपण वरतून बघू शकतात सवा मंडप हे किती सुंदररित्या इथं बनवण्यात आलेलं आहे. जुन्या काळी वरती हे दगड चढवायला कुठे कदम किंवा गदम असं काही प्रकार नव्हता, पण त्यावेळेला हे दगड सगळे वरती चढवले. म्हणजे माऊलींनी बाजूला बसायचं, त्या दोघींनी ते दगड चढवताना फक्त त्यांनी हात लावायचा, दगड त्यांच्या एखाद्या फुलाहरगावरती जात होता. आणि त्याप्रमाणे हे संपूर्ण नुसते सेट ठेवलेले आहेत. कुठेही पाहिलं तुम्हाला नुसते सेट ठेवलेले दिसतील. याच्यामध्ये सिमेंटचं म्हणजे सिमेंट चुना वगैरे याचं काही जुन्या वेळेला त्यांनी काय ते गुळ किंवा हे टाकलेले असेल ते, बाकी असं जॉईंट कुठेही वाटतच नाही. तळे दिसतील, जॉईंट दिसतील, परंतु जॉईंट मध्ये भरणारं जे सिमेंट बाहेर येतं तसा प्रकारच नाही दिसत. अशा प्रकारचं हे मंदिर जे चक्रव्यूह तिकडे कृष्ण लीला दिली आहे. हे बघा, हे चक्रव्यूहाची जी संरचना आहे, जे अभिमन्यू या चक्रव्यूहात अडकला होता, तर अशा प्रकारचं ते चक्रव्यूह या ठिकाणी संत श्री माऊजी बाबा यांनी हे करवून घेतलेलं आहे. आपण इथं जे दगडातील एक कालिया मर्दन जे आहे त्याचं पण मी तुम्हाला दाखवतो. हे जी आहे संत माऊजी महाराजांची हे संत श्री माऊजी महाराज आहेत. आपण बघू शकतात की आजही हे जे त्यांचं चित्र रेखाटले गेलंय 1988 25 मार्च, म्हणजे या चित्र काढण्यासाठी सुरुवात केली होती 11/11/1986 आणि पूर्ण झालं ती तारीख आहे 25/3/1988. म्हणजे या चित्र काढण्यासाठी सुद्धा 2 वर्ष लागलेली आहे. आजही हे चित्र माऊजी महाराजांचं जे आहे ते जसंच्या तसं आपण बघू शकतो. ही त्यांची दुसरी गादी, ही बाबांची दुसरी गादी. यांचं नाव आहे संत नरहरी. नरहरी नाना म्हणत होते त्यांना. नरहरी नाना हे त्यांचं नाव आहे. त्यावेळी त्यांना नरहरी नाना म्हणून ओळखत होते. गादीवर गादी पती बसले, दुसऱ्या गादीवर बसले. आणि आता जी तिसरी गादी आहे त्यांची भानुदास बाबा. अच्छा, तिसरी गादी त्यांची आत्ताची भानुदास बाबा हे त्यांची तिसरी गादी आहे. गादीधिपती आजचे जे आहेत ते भानुदास बाबा. ठीक आहे, आता आपण बघूया इथून जे भुयार आहे जे कळसावरती जाण्यासाठी तयार केलेलं आहे ते हे आहे. इथून आपण वरती कळसापर्यंत जाऊ शकतो. हे संपूर्ण जे हे दगडाचं काम आहे. वरती तर आपण जाऊ शकणार नाही या वेळेला. इथून आपण कारण तिथं वर त्या वेळेला जसं आज सप्तशृंगीला जाण्यासाठी वरती जशी झेंडा लावायला सोय आहे, ती संकल्पना बाबांनी ती आता राबवलेली होती की वरती ध्वज लावता यावा म्हणून हे मधून भुयार केलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे संपूर्ण पूर्ण कळसापर्यंत ध्वज लावता येतो. आजही ध्वज तिथे लावता येतो. ध्वज लावताना त्या बोळीतूनच जवळ लागतं कळसामधून आणि नंतर ध्वजवरती लागतो. आणि इथं दुसरं कोणालाही प्रवेश नाहीये. नाही, प्रवेश बहुतेक नसतोच. ठीक आहे, चला आता आपण जे कालिया मर्दनचं मी तुम्हाला चित्र दाखवणार होतो, जे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे, ते पण एक वेळेस मी तुम्हाला दाखवून देतो. हे कालिया मर्दनचं जे दगडामध्ये रेखाटलंय ते हे चित्र आहे. पुढच्या टूरला आपण ठीक आहे. अजून वरचा जो भाग आहे आपण कळसाचा तो पण एक वेळेस बघून घेऊया. आपण बघू शकतो की हा कळसावरती जा म्हणजे मंदिराच्या वरच्या भागात जाण्यासाठी खिडकीवरचा दरवाजा आहे. जिथं खूप वाकून जावं लागतं, जर कोणी फॅटी माणूस असेल, जाड माणूस, तर तो या ठिकाणाहून जाऊ शकणार नाही.
बघा हा कळस किती सुंदर आहे. कळसाचं काम पण त्यावेळेला करण्यात आलेलं आहे. तर हा जो उंच वटा आहे अर्ध्यामध्ये इतका, तर तिथपर्यंत दगडाचं काम आहे का वरती संपूर्ण हे दगडाचं काम? पूर्ण विटा मातीचं काम आहे पूर्ण शेवटपर्यंत. आता अच्छा, फक्त यामध्ये जे ते आतूनच दगड लावलेलं आहे. हा आतून ते पायऱ्या जे आहेत ते संपूर्ण दगडाचे आहेत, लाल दगडाच्याच आहेत ते त्यावेळेच्या. आणि गावातलं एक वैशिष्ट्य आहे की तिन्ही गावांमध्ये मंदिराच्या कळसाच्या वर कोणाच्याही घराचं बांधकाम आजपर्यंत नाही. अजूनही नाही, आपण बघू शकतो की या मंदिराच्या लेवललाच अजून या गावामध्ये सगळे घरांचे काम झालेले आहेत. कळसाच्या खालीच, कळसाच्या खालीच या मंदिर म्हणजे मंदिराच्या कळसाच्या खालीच घरांचे काम झालेले आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये कुठेही इतकं उंच अशी कुठलीही वास्तुशिल्प अजूनही तयार झालेली नाही आहे. आणि या मंदिराला आपण बघितलं की 130 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर पावसाच्या दिवसामध्ये मंदिर वगैरे काही गळतं असं काही आहे? काहीही नाही, कुठेही गळत नाही. बघू शकता की मंदिरही आजपर्यंत कुठे गळत वगैरे काहीच नाही. पाण्याचा थेंबही आतमध्ये जात नाही, पाण्याचा थेंब नाही जात. काय बघू शकता की आपण हे गाव पण किती समृद्ध गाव आहे. दसऱ्याला आमची पालखी निघते, दसऱ्याला त्यांच्या स्वतःच्या शेतापर्यंत मंदिराचे जे स्वतःचं शेत आहे त्या शेतात शमीचं झाड आहे, त्या शमीच्या झाडापर्यंत इथून पालखी जाते दसऱ्याला. आणि तिथून वाजत गाजत ड्युटी घेऊन मंदिरापर्यंत येते. हा दसऱ्याचा उत्सव असतो इथला. त्यानंतर फाल्गुन शुद्ध सप्तमी बाबांची पुण्यतिथी असते. फाल्गुन शुद्ध सप्तमीला बाबांची एक पुण्यतिथी, दरवर्षाचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो 7 दिवस. त्यावेळेला नामसप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह आणि टाळनाद असतो, त्याचाच तो सप्ताह पूर्ण होतो. आता आपण वरचा जो भाग आहे तो पण बघूया वरतून. हे पूर्ण वरती मंदिराचा शेवट आपण इथं आलेलो होतो. आता आपण बघू शकता की खरंच आजही या मंदिराच्या कळसापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही आहे. तर बाबा तुमचा आम्ही फार फार धन्यवाद करतो. आमच्या मंदिराला भेट दिली, आनंद वाटला. आम्हालाही खूप आनंद झाला की इतकी छान आणि सुरेखरित्या आपण आमच्यासोबत ही माहिती शेअर केली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहोत. आणि आमचे प्रेक्षकही तुमचे खूप आभारी आहेत. धन्यवाद. पुनः दर्शनाला या, पुनश्च योग घडावा. जी निश्चितच. हा एक गाव दरवाजा. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया बाबांच्या समाधी मंदिरात. सर्वप्रथम आपण हनुमानजींचं दर्शन करून घेऊया. हे आहे हनुमान मंदिर. जय बजरंग बली, जय श्रीराम. तर इथून आपण आता समाधी मंदिराकडे जाऊया. आणि समाधी मंदिराच्या अलीकडेच महादेव मंदिर पण आहे. हे आहे महादेव मंदिर, नंदी महाराज. हे पण काम संपूर्णपणे दगडातच करण्यात आलेलं आहे. आणि कळस खूप छान आहे. जय भोलेनाथ. तर इथंच या मंदिराला शेजारीच समाधी मंदिर आहे. आपण तिथं पण जाऊन समाधी मंदिराचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, मेरा टूर, मेरा देश मेरा टूर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि बेल आयकनचं बटन जरूर दाबा. आपण समाधीचं दर्शन घेऊया एक वेळ. हे आहे समाधी बाबांची, एक आहे आडगावला आणि एक आहे. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या सहलीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.